हेलो विद्यार्थी मित्रांनो ए पॉलिटिकल सायन्स स्पेशल पेपर वन वेस्टर्न पॉलिटिकल थिंक थॉट पाश्चात्य राजकीय विचार या तासाला आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या आपण शिकतो आहोत निकोलो मॅकियावेली हा आधुनिक पाश्चात्य राजकीय विचारवंत मागच्या तासाला आपण स्वभाव विषयक विचारांचा अभ्यास केला आजच्या तासाला आपण त्याचे राज्यविषयक विचार अभ्यासणार आहोत मॅक्युलीच्या राज्यविषयक आपल्याला अभ्यासायचं आहे राज्याची निर्मिती राज्याचं स्वरूप राज्याचे प्रकार राज्याची उद्दिष्टे राज्याचं वर्गीकरण आणि मॅक्युलीनं राज्याला केलेला उपदेश असे सगळे घटक आपल्याला मॅकोलीच्या राज्यविषयक शिकायचे आहेत आजच्या तासाला आपण शिकणार आहोत राज्याची निर्मिती राज्याचं स्वरूप राज्याचे प्रकार आणि राज्याची उद्दिष्टे तर सुरुवात करूया आपण राज्याच्या निर्मितीपासून राज्याची निर्मिती समजून घ्यायची असेल तर राज्यपूर्वावस्था आपल्याला समजून घेऊ घ्यायला पाहिजे राज्यपूर्व अवस्थेचं वर्णन करताना मॅक्युले असं म्हणतो की, की मनुष्य हा मुळात स्वार्थी आहे चंचल प्राणी आहे आणि त्याच्या या स्वार्थी प्रवृत्तीमध्ये राज्याचं मूळ दडलेलं आहे आणि म्हणून तो असं म्हणतो की राज्यपूर्व अवस्था जी आहे ज्याच्यामध्ये समाज होता परंतु राज्याचा अभाव होता तर अशा समाजामध्ये अराजक होतं नैसर्गिक समाजामध्ये रानटी समाजामध्ये अराजक होतं माणसाच्या जीविताची आणि संपत्तीची अजिबात सुरक्षितता माणसाला वाटत नव्हती आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या अराजकाच्या अवस्थेतून बाहेर पडण्याची गरज माणसाला वाटली आणि त्यातून राज्याची निर्मिती झाली आता राज्याची निर्मिती कशी झाली राज्यपूर्व अवस्था समजून घेतल्याच्या राज्य निर्माण कसं झालं हे आपण समजून घेणार आहोत मॅक्युले असं म्हणतो की जिविताच्या आणि संपत्तीच्या सुरक्षिततेसाठी माणसानं राज्य निर्माण केलेलं आहे माणसानी काय केलं समाज संघटित केला आणि समाज संघटित करण्यासाठी काही अधिकारी नेमले आणि ह्या अधिकाऱ्यांच्यावर शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवली हे जे अधिकारी होते हे शूर होते महत्वाकांक्षी होते धाडशी होते आणि अशा धाडशी महत्वाकांक्षी व्यक्तींनी या राज्यव्यवस्थेची सूत्र आपल्याकडे घेतली आणि राज्य स्थापन केलं झालं तर हे स्थापन झाल्याच्या नंतर आपण पुढे बघणार आहोत राज्याचं स्वरूप कसं आहे राज्याचं स्वरूप सांगताना मॅक्युली तीन मुद्द्यांचा आधार घेतो पहिला भाग आहे राज्य संस्था ही कृत्रिम संस्था आहे दुसरा भाग राज्य संस्था ही श्रेष्ठ संस्था आहे आणि तिसरा भाग आहे राज्य हे परिवर्तनशील आहे अशा तीन मुद्द्यांच्या आधारे तो राज्याचं स्वरूप स्पष्ट करतो तर पहिला मुद्दा राज्याच्या स्वरूपाबाबतचा आपण बघूया रा, राज्य ही कृत्रिम संस्था आहे अरिस्टॉटल जसं म्हणतो की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाशील प्राणी असल्याकारणानं त्याच्या स्वभावातूनच राज्य आपोआप निर्माण झालेलं आहे तो निसर्गाचा भाग आहे राज्याची निर्मिती असं अरिस्टॉटल म्हणतो याउलट मॅक्युली असं म्हणतो की राज्य ही कृत्रिम संस्था आहे राज्य हे आपोआप निर्माण झालेलं नाही निसर्गत निर्माण झाले नाही किंवा ते हळूहळू विकसित उत्क्रांत पण झालेलं नाही तर माणसांनी ते स्वतःहून निर्माण केलेलं आहे जीवित आणि संपत्तीच्या रक्षणासाठी माणसानं राज्य निर्माण केलं माणसांच्या गरजा भागवण्यासाठी माणसानं राज्य निर्माण केलं माणसाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी माणसानं राज्य पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून राज्याची निर्मिती ही कृत्रिमपणे झालेली आहे राज्य ही मानवनिर्मित संस्था आहे ती निसर्गता निर्माण झालेली नाही असं पहिलं स्वरूप तो राज्याचं कृत्रिम संस्था असं स्पष्ट करतो राज्याचं स्वरूप सांगताना मॅक्युली दुसरा मुद्दा असं मानतो की राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे समाजाचे वेगवेगळे घटक आहे राज्य आहे समाज आहे आणि समाजातल्या इतर अनेक संस्था आहेत मॅक्युलीचं असं म्हणणं आहे की व्यक्ती समाज आणि इतर संस्था या सगळ्यांच्यापेक्षा राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे त्यानंतर राज्याचं सर्वश्रेष्ठत्व सांगताना तो असं म्हणतो की राज्याचा उद्देश साध्य करायचा आहे त्यासाठी व्यक्ती समाज ही साधनं उपयोगाला येतात असं मॅक्युले म्हणतो आणि म्हणून साहजिकच साधन असेल आणि राज्य साध्य असेल आणि व्यक्ती जर साधन असेल तर व्यक्ती राज्यामध्ये गौण ठरते आणि मग व्यक्तीवर राज्याचं नियंत्रण येतं म्हणजे मॅक्युले असं सा म्हणतो की व्यक्तीवर राज्याचं नियंत्रण असलं पाहिजे समाजावर राज्याचं नियंत्रण असलं पाहिजे व्यक्ती किंवा समाजाचं राज्यावर नियंत्रण असणार नाही आणि राज्य हे सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे व्यक्तीनं आणि राज्य सर्वश्रेष्ठ मानून व्यक्तीनं स्वहिताचा त्याग केला पाहिजे राज्य श्रेष्ठ मानून राज्यासाठी स्वहित त्यागलं पाहिजे आणि म्हणून राज्यहित आणि व्यक्तिहित हे वेगळं नाही राज्याचं हित झालं की व्यक्तीचं हित आपोआप होतं व्यक्तिहित वेगळं साधण्याची गरज नाही असं मॅक्युली म्हणतो थोडक्यात काय की राज्य ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे असं राज्याचं स्वरूप तो स्पष्ट करतो राज्याचं स्वरूप सांगताना तो पुढचा मुद्दा असा मांडतो की राज्य ही परिवर्तनशील संस्था आहे राज्याला उदय आहे तसा राज्याला अस्तही आहे राज्यामध्ये एक सातत्यानं परिवर्तन होत असतात आणि राज्यामधच्या ह्या परिवर्तनाचा एक निश्चितक्रम आहे पुढे आपण जे राज्याचं वर्गीकरण बघणार आहोत त्याच्यामध्ये राज्याचा परिवर्तनाचा जो क्रम आहे तो आपण पुढे बघणार आहोत थोडक्यात काय की राज्य हे बदलणार आहे राज्याचं स्वरूप सातत्यानं बदलत असतं आणि राज्याच्या परिवर्तनाचा एक निश्चित क्रम आहे इतिहासामुळे अनेक राज्य उदयाला आली परंतु स्वार्थी माणसामुळे किंवा माणसाच्या पणामुळं या राज्यांचा पण झालेला आहे म्हणजे काही राज्य राहास पावली आणि नवीन राज्य निर्माण झाली तर अशा पद्धतीनं राज्यसंस्था ही परिवर्तनशील संस्था असल्याचं राज्याचं स्वरूप सांगताना मॅक्युली म्हणतो आता पुढे आपण बघणार आहोत राज्याचे प्रकार मॅक्युलीनं राज्याचे दोन प्रकार सांगितले एक शक्तिशाली राज्ये आणि दोन दुर्बल राज्य शक्तिशाली राज्यांचे वैशिष्ट्य सांगताना तो असं म्हणतो की शक्तिशाली राज्य ही आक्रमक असतात शक्तिशाली राज्यांच्यामध्ये कायम संघर्ष आणि अंतर्गत युद्ध चालू असतात आणि शक्तिशाली राज्यांच्यामध्ये व्यक्तिहिताला स्थान असतं आणि राज्याच्या हिताला अधिक महत्वाचं स्थान असतं आणि शक्तिशाली राज्यांच्यामध्ये स्थैर्य असतं अशांतता अराजकांचा अभाव असतो असं मॅक्युली सांगतो तर हे शक्तिशाली राज्याचं स्वरूप स्पष्ट केल्याच्यानंतर तो पुढे दुर्बल राज्यविषयी असं म्हणतो दुसरा प्रकार जो राज्याचा आहे दुर्बल राज्य तर दुर्बल राज्य कशी असतात दुर्बल राज्य ही स्वार्थपीडित असतात दुर्बल राज्यातल्या व्यक्ती स्वार्थी असतात आणि त्या स्वार्थी असल्यामुळेच ती राज्य दुर्बल बनलेली असतात त्यानंतर जशी शक्तिशाली राज्य युद्धाग्रस्त असतात युद्धाजन्य असतात आणि सातत्याने ते आक्रमक वृत्ती धारण करतात तसं दुर्बल राज्यांचं नसतं दुर्बल राज्य दुर, दु, दुबळे असल्यामुळे ते युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतात ते युद्धाबद्दल उदासीन असतात ही जी दुर्बल राज्य असतात या दुर्बल राज्यातली माणसं साध्या साध्या कारणानं आपसामध्ये भांडण करत असतात आणि त्यामुळे दुर्बल राज्यांच्यामध्ये ऐक्याचा अभाव असतो दुर्बल राज्यांच्यामध्ये अस्थिरता असते आणि अशी दुर्बल राज्य ही शक्तिशाली राज्यांना आक्रमण करून जिंकणं सोपी असतात तर अशा पद्धतीनं मॅकिवली शक्तिशाली राज्य आणि दुर्बल राज्य अशा दोन प्रकारच्या राज्यांच्या प्रकारांचं स्पष्टीकरण करतो आता याच्यापुढे आपण बघणार आहोत मॅक्युलीनं सांगितलेली राज्याची उद्दिष्टे राज्याची तीन उद्दिष्टे मॅक्युली सांगतो पहिलं उद्दिष्ट आहे राज्याचं ऐक्य दुसरं उद्दिष्ट आहे राज्याचं संरक्षण आणि तिसरं उद्दिष्ट आहे कायद्याचं राज्य तर सुरुवात करूया आपण राज्याचं पहिलं उद्दिष्ट राज्याचं ऐक्य राज्याच्या ऐक्याला मॅक्युलीनं सर्वोच्च स्थान सर्वोच्च महत्व दिलेलं आहे कारण इटलीचं पाच मध्ये विभाजन झालेलं आहे हे आपण आधीच्या तासाला बघितलं आणि वेगवेगळ्या पाच छोट्या छोट्या राज्यांच्या मध्ये विभाजन झाल्याच्यामुळं इटली दुर्बल बनलेला होता इटली शक्तीहीन बनलेला होता त्यामुळं इटलीचं एकीकरण हे मॅक्युलीचं उद्दिष्ट होतं इंग्लंड स्पेन फ्रान्स ही जी राज्य होती ही राष्ट्रराज्य होते आणि ती राष्ट्र राज्य शक्तिशाली राज्य होती ती प्रबळ राज्य होती आणि त्यामुळं इटली इंग्लंड स्पेन फ्रान्स इटली सॉरी इटली नाही इंग्लंड स्पेन आणि फ्रान्स या राज्यांचा युरोप खंडावर प्रभाव होता आणि म्हणून इटलीला पण अशाच प्रकारे सामर्थ्यशाली राज्य बनवावं असं मॅक्युलीचं स्वप्न होतं आणि म्हणून इटलीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लावावी इटलीला एक राष्ट्र बनवावं शक्तिशाली राष्ट्र बनवावं हे स्वप्न मॅक्युली बघत असल्यामुळं साहजिकच राज्याच्या उद्दिष्टामध्ये मॅक्युलीनं राज्याचं ऐक्य याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे ऐक्य नसेल तर राज्याचा विकास होत नाही ज्या राज्यामध्ये ऐक्य नाही त्या राज्याची सुरक्षितता धोक्यात येते आणि म्हणून इटलीच्या परिस्थितीवरून मॅक्युलीनं राज्याच्या ऐक्याला सर्वोच्च स्थान राज्याच्या उद्दिष्टामध्ये दिलेलं आहे पुढे राज्याचं दुसरं उद्दिष्ट दुसरा, दुसरा हेतू मॅक्युली सांगतो संरक्षण सुरक्षा हा प्रत्येक राज्याचा सगळ्यात पहिला उद्देश असतो सगळ्यात पहिलं ध्येय सगळ्यात पहिलं साध्य प्रत्येक राज्याचं असतं आणि म्हणून सुरक्षा कशी टिकवायची सुरक्षा टिकवण्याच्या बाबतीमध्ये मॅक्युली असं म्हणतो की राज्यामध्ये वेगवेगळे वर्ग असतात गरीब श्रीमंत वरिष्ठ कनिष्ठ अशा प्रकारच्या वर्गांच्या मध्ये समाजाचं विभाजन झालेलं असतं तर ऐक्य टिकवण्यासाठी मॅक्युली असं म्हणतो की वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गांच्या मध्ये समन्वय राहिला पाहिजे जर वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गांमध्ये संघर्ष झाला युद्ध झालं भांडण झालं तर राज्यामध्ये अराजक निर्माण होतं आणि राज्याची सुरक्षितता धोक्यात येते आणि म्हणून वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गाच्यामध्ये समन्वय असला पाहिजे तरच राज्य सुरक्षित राहील आणि दोन्ही वर्गामध्ये जर समन्वय ठेवायचा असेल तर दोन्ही वर्गांच्यामध्ये समान सत्तावाटप झालं पाहिजे समान वाटप झालं की राज्य अंतर्गत आणि बाह्यदृष्ट्या सुरक्षित होतं आणि अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीनं प्रजासत्ताक राज्य प्रकार योग्य असतो असं मॅक्युलीनं म्हटलेलं आहे तसंच राज्याचं संरक्षण जर झालं तर राज्य स्थिर पण राहतं आणि म्हणून राज्याच्या स्थैर्यासाठी संरक्षणला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे असं मॅक्युली म्हणतो राज्याचा तिसरा उद्देश सांगताना मॅक्युली असं म्हणतो की राज्यामध्ये कायद्याचं राज्य असलं पाहिजे कायद्याचं राज्य म्हणजे काय कायदा हा सर्वश्रेष्ठ मानला गेला पाहिजे शासन प्रकार कोणताही असो राज्य कायद्याचं राज्य असेल तरच कोणतंही राज्य टिकून राहतं ज्या राज्यामध्ये राज्या? राज्या कायद्याला महत्व नसतं ते राज्य स्थिर राहत नाही ते राज्य टिकू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक राज्याला कायद्याचा आधार हा असला पाहिजे कायद्याचा आधार राज्याला असणं म्हणजे काय की कायद्याच्या आधारानं राज्य चालणं राज्यामध्ये कायद्यांचं चा पालन होणं राज्याला कायदे असणं आणि त्या कायद्यांचं लोकांनी पालन करणं याला म्हणायचं कायद्याचं राज्य तर कुठलाही शासन प्रकार असो लोकशाही असो हुकुमशाही असो किंवा कोणत्याही प्रकारची लोकशाही असो कोणत्याही प्रकारची हुकुमशाही असो नियुक्त राजा असो निवडलेला राजा असो वंश आलेला राजा असो संसदीय असो किंवा आणखी अध्यक्षीय कुठल्याही प्रकारची लोकशाही असो तर प्रत्येक शासन प्रकारामध्ये कायद्याचं राज्य हे आवश्यक आहेच तसंच राज्याचा जो कायदा आहे हा राज्याचा कायदा सत्ताधाऱ्यांच्या लहरीवर बनता कामा नाही सत्ताधाऱ्याची लहर म्हणजे कायदा असं जर झालं तर कायद्याचं राज्य राहणार नाही आणि अराजक निर्माण होईल राज्याच्या विरोधामध्ये लोक बंड करतील आणि म्हणून कायदा हा स्थिर पाहिजे सत्ताधारी यांनी कायदा वारंवार बदलता कामा नाही सत्ताधाऱ्याची लहर म्हणजे कायदा नको आणि त्याची लहर फिरली की कायदा फिरला राज्यकर्त्याच्या लहरीनुसार असं होता कामा नाही आणि पुढे तो असं म्हणतो की कायदा कशासाठी आवश्यक आहे तर कायद्यामुळं जनतेच्या अडचणी सोडवता येतात राज्यामध्ये कायदा सर्वश्रेष्ठ असतो राज्यामध्ये जबाबदारीची जाणीव लोकांच्यामध्ये कायद्यामुळं निर्माण होते आणि म्हणून राज्यामध्ये कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि राज्याचे कायदे हे सर्वांचे समान हित साधणारे असले पाहिजे तर अशा पद्धतीनं तो कायद्याच्या राज्याचं समर्थन करतो म्हणजे तो तीन उद्दिष्ट राज्याची सांगतो एक राज्याचं ऐक्य दोन राज्याचं संरक्षण आणि तीन कायद्याचं राज्य तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण मॅक्युलीच्या राज्यविषयक विचारांच्यामध्ये राज्यपूर्वावस्था राज्याची निर्मिती राज्याचं स्वरूप राज्याचे प्रकार आणि राज्याची उद्दिष्ट समजून घेतलेले आहेत पुढच्या तासाला आपण राज्याचं वर्गीकरण किंवा राजाला मॅक्युलीनं केलेला उपदेश या गोष्टी समजून घेणार आहोत धन्यवाद